नमस्कार, शालीन प्लस सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. पुढील 10 तारखेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊसाला FRP अधिक 200 रुपये आणि रिकव्हरीचे 9.5% करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस बंद आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवरती कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने कपात होत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी कपात झाली तर डिझेलचे दर 18 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सणासुदीमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती कराड आणि शुअर शॉट इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यावर्षी या प्रदर्शनाचे 15वे वर्ष आहे. या प्रदर्शनाला राज्यभरातून लाखो शेतकरी भेट देत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथे अटल संकल्प महासंमेलनामध्ये शिवसेनेला थेट अंगावरती घेतलं. याचवेळी कडक शब्दामध्ये त्यांनी इशारा देखील दिलाय. त्यामुळे भाजपसोबत शिवसेनेची युती होणार की नाही याची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे. मोदींना पाठिंबा देणारे उमेदवार निवडून आणू, त्याचवेळी ते सोबत आले तर ठीक, अन्यथा आमचे उमेदवार तयार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेनेला इशारा दिलाय. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा आखाडा जोरदार सुरू झालाय. या निवडणुकीच्या रंगात आली असतानाच भाजपला मोठा धक्का बसलाय. गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे मेवणे संजय सिंग मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील ICICI बँकेचे ATM अज्ञात चोरट्यांनी पहाटे चोरून नेलं. या मशीनमध्ये 20 ते 25 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवनी किंवा T1 या वाघिणीला मारताना नियमाचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचा संशय वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहे. दरम्यान T1 वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील वन मंत्रालयावरती टीका केली आहे. मुंबई गृहनिर्माण मंडळाने अखेर 1384 घरांची सोडत शनिवारी जाहीर केली. मध्यमवर्गीयांना महागडी दिवाळी भेट माडाने जाहीर केली आहे. रुपेरी पडदा आणि कलाविश्वापासून काही दिवसांपासून दूर असणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी एक सुरेख नातं टिकून ठेवलेलं आहे. साताऱ्यात गावठी बनावटीची पिस्तूल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या युवकाला उंब्रज पोलिसांनी सीतापीने पकडलं असून साहिल रुस्तम चिकलगार असं अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. त्याच्याकडील गावठी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. देशात आणि राज्यात सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. घरोघरी पाहुण्यांना बोलावून फराळाचा आस्वाद दिला जातो. पुण्यातील नवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अनोखा उपक्रम राबवत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं, पण सोन्याचे भाव खूपच जास्त झाल्याने लोक ते खरेदी करू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकारने एक नवी योजना आणली आहे. मोदी सरकार धनत्रयोदशीच्या दिवशी स्वर्ण बॉन्ड योजना सुरू करणार आहे. डेंग्यूच्या तापामुळे सिल्लोड तालुक्यातील घटामरी येथे जिल्हा परिषद शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिल्पा रमेश लुथडे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. ही शिक्षिका घटामरी येथेच कार्यरत होती. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी नक्षलवादावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हे लोक क्रांतीसाठी बाहेर पडले आहेत, त्यांना रोखले जाऊ शकत नाही, त्यांना म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. दिवाळीनंतर राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होऊ शकते असे संकेत त्यांनी दिलेत. निर्भया पथक भोर विभाग सासवड यांनी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच आणि लैंगिक अत्याचार याबाबत माहिती दिली. पथकाच्या कांचन आडसूळ आणि हेमा भुजबळ यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं आहे. राजभवन येथे 2 ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या आहे. यामुळे राजभवनाचे ऐतिहासिक महत्व वाढले आहे. या तोफांचे जतन करण्यात येणार आहे. आयुष्यभर ब्रह्मचारी राहणाऱ्या व्यक्तींचा देशामध्ये विशेष सन्मान झाला पाहिजे असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते रविवारी एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होते. लसीकरणानंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यातील सावंगी मेघे येथून समोर आली आहे. हिमानी मलोंडे असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. दरम्यान या घटनेची सविस्तर चौकशी करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. प्रगती एक्सप्रेस आता नव्या रूपात आणि नव्या ढंगात प्रवाशांना दिसणार आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक ओळख आणि पर्यटन स्थळाच्या छायाचित्रांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करताना प्रवाशांना आणखीन आनंद मिळणार आहे.
शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथे सामन्याची, तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं।